डॉक्टर हनुमंता धर्माकारे रुग्णालयात ड्युटीवर असताना उमरखेड येथील अपघातग्रस्त व्यक्तीला उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर योग्य उपचार झाले नाहीत, त्यामुळे डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच त्यांचा मृत्यू झालाय. हा राग मनात ठेवून त्याचा वचपा काढण्यासाठी डॉक्टरवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. याची माहिती पोलीस तपासात समोर आली. माहिती हत्याकांड घडला असल्याचा निष्पन्न झालाय. या प्रकरणी तिघांना यवतमाळ पोलिसांनी अटक देखील केली आहे. त्यांची नाव सय्यद तौसिक सय्यद खलील वयवर्ष 35, सय्यद मुस्ताक सय्यद खलील वयवर्ष 32, शेख मोसिम शेख कयूम व मुख्य आरोपी अध्यापकही फरार आहे. 11 जानेवारीला डॉक्टर धर्माकारे यांची उमरखेड शहरातील साकळे विद्यालयासमोर सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास 4 गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आरोपीच्या शोधात पोलीस विभागाचे पथक गठीत करण्यात आले. ही कारवाई यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक श्री दिलीप पाटील भुजबळ यांच्या मार्गदर्शनात DYSP प्रदीप पाडवी, सायबर सेलचे अमोल पुरी, यवतमाळ गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रदीप परदेशी, ठाणेदार अमोल माळवे हे पुढील कारवाई करताना दिसत आहेत. 2019 मध्ये पोलीस स्टेशन उमरखेड अपराध क्रमांक 196/2019 भादरी कलम 279(4)(a) या गुन्ह्यातील मृतक शेख अरबाज शेख अब्रार यांचा दिनांक 4/5/2019 रात्री 2 वाजेच्या सुमारास शिवाजी चौक उमरखेड येथे मोटरसायकलचा अपघात झाला होता. त्या अपघातात तो गंभीर जखमी झाल्याने त्यास आरपी उत्तरवार कुटीर रुग्णालय उमरखेड या ठिकाणी औषधोपचाराकरता भरती करण्यात आले होते. त्या दरम्यान जखमी शेख अरबाज शेख अब्रार यांचा मृत्यू झाला. त्यावेळी आरपी उत्तरवार कुटीर रुग्णालय येथे डॉक्टर हनुमंत धर्माकारे हे कर्तव्यावर हजर होते. डॉक्टर हनुमंत धर्माकारे यांच्या हलगर्जीपणामुळेच अपघातातील जखमी यांचा मृत्यू झाल्याचा आरोप मृतकांच्या नातेवाईकांनी त्यावेळी डॉक्टरांच्यावर केला होता. त्या दरम्यान पोलिसांनी घटनेची शहनिशा करून नामे अल्फाज अब्रार शेख व त्याचे इतर नातेवाईक यांनी डॉक्टरांसोबत हुज्जतबाजी करून त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. सदर प्रकरणातील तांत्रिक बाबींचे बारकाईने विश्लेषण केले असता व या घटनेतील प्राप्त संशयितांचे CCTV फुटेज मध्ये दिसत असलेला संशयित इसम हा शेख अल्फाज शेख अब्रार याचे सारखा चेहरेपट्टी व शरीयष्टीचा दिसत असल्याने त्याबाबत गोपनीय बातमीदार नेमून अधिक माहिती काढण्यात आली. आरोपी नामे अल्फाज उर्फ अप्पू शेख अब्रार वय 22 वर्ष याने त्याचे मामा नामे सय्यद तौसिफ सय्यद खलील वय 35 वर्ष राणा ढांकी व त्याच्या इतर मित्रांच्या मदतीने डॉक्टर यांना गोळ्या झाडून ठार मारून ढांकी येथून पसार झाल्याची गोपनीय माहिती मिळाली व तांत्रिक बाबीची सांगड घालून गुन्ह्यातील आरोपी नामे सय्यद तौसिफ सय्यद खलील वय 35 वर्ष, सय्यद मुश्ताक सय्यद खलील वय 32 वर्ष, शेख मोहसिन शेख कयूम वय 34 वर्ष, शेख शाहरुख शेख आलम वय 27 वर्ष सर्व राहणार ढांकी यांना शितापिने ताब्यात घेऊन कौशल्यपूर्वक विचारपूस करण्यात आली. त्यामध्ये गुन्ह्यातील मुख्य आरोपी शेख अल्फाज शेख अब्रार वय 22 वर्ष याने डॉक्टर हनुमंत धर्माकारे यांच्यावर पाळत ठेवून त्याच घटनेच्या दिवशी गोळ्या झाडून ठार केले व त्वरित ढांकी गाठले. गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल त्याने त्याचा ढांकी येथील मामा सय्यद तौसिफ सय्यद यांच्या ताब्यात दिली व त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीने ढांकी येथून पसार झाला. न्यूज 15 मराठी साठी किरण मुक्कावार उमरखेड यवतमाळ.